गुड आफ्टरनून टू ऑल ऑफ यू विद्यार्थी मित्रांनो, प्रीवियस लेक्चर मध्ये ट्रांजिस्टर आणि ट्रांजिस्टरचे टाइप हा टॉपिक आपण टीच केला होता. ट्रांजिस्टर आणि ट्रांजिस्टरचे टाइप, तर ट्रांजिस्टरचे दोन टाइप असते, एक असतो एनपीएन ट्रांजिस्टर आणि एक असतो पीएनपी ट्रांजिस्टर. तर आज आपण आधी एनपीएन ट्रांजिस्टरचं वर्किंग बघणार आहोत. एनपीएन ट्रांजिस्टरचं जर तुम्हाला वर्किंग समजलं, सेम वर्किंग हे आपलं पीएनपी ट्रांजिस्टरचं असते. कोणीही डायग्राम पण काढू नका आणि काहीच लिहू नका, फक्त मी जे बोलतो, मी आज जे तुम्हाला शिकवतो यावरच लक्ष द्या. ओके, तर आपल्याला क्वेश्चन विचारला जाईल, एक्सप्लेन द वर्किंग ऑफ एनपीएन ट्रांजिस्टर. ओके, एक्सप्लेन द वर्किंग ऑफ एनपीएन ट्रांजिस्टर. मग एनपीएन ट्रांजिस्टर जर म्हटलं विद्यार्थी मित्रांनो, आधी आपण डायग्राम ड्रॉ करू. एन पी एन, ओके, यामध्ये डायग्राम ड्रॉ केल्याबरोबर एक इथे सप्लाय देऊ, याला नाव देऊ, हा झाला आपला इमिटर, हा झाला बेस, आणि इथे येणार आपला कलेक्टर. इमिटर, बेस, कलेक्टर, तर इथला जो आपला सप्लाय राहणार याला नाव देतो मी व्हीईबी. व्हीईबी, व्होल्टेज अक्रॉस इमिटर अँड बेस. व्हीईबी म्हणजे व्होल्टेज अक्रॉस इमिटर अँड बेस. बेस तर कॉमन आहे ना, बेस इमिटर मध्ये येते. इथे येणार कलेक्टर अँड बेस, म्हणजेच व्होल्टेज अक्रॉस कलेक्टर अँड बेस. मायनस प्लस, मायनस प्लस. इमिटर आहे म्हणून हा झाला आपला इमिटर करंट आय ई. बेस आहे म्हणून हा झाला आपला बेस करंट आय बी. कलेक्टर आहे म्हणून हा झाला आपला कलेक्टर करंट आय सी. ओके, तर तुम्हाला जेव्हाही एनपीएन ट्रान्झिस्टरचं वर्किंग विचारल्या जाणार, तर आधी तुम्हाला ही डायग्राम ऍज इट इज ड्रॉ करावी लागणार. डायग्राम ड्रॉ केल्याबरोबर या डायग्रामचा पहिले थोडा कन्सेप्ट समजून घ्या. एन कनेक्टेड आहे निगेटिव्ह आणि पी कनेक्टेड आहे पॉझिटिव्ह. एन निगेटिव्ह, पी पॉझिटिव्ह. व्हिडिओ पाहायला लावला होता मी तुम्हाला. एन निगेटिव्ह, पी पॉझिटिव्ह, म्हणजे हे झालं फॉरवर्ड बायस. काय झालं हे? फॉरवर्ड बायस. इकडे बघा, पी निगेटिव्ह, एन पॉझिटिव्ह, हे उलट आहे. एन निगेटिव्ह, पी पॉझिटिव्ह असलं तर त्याला आपण फॉरवर्ड बायस म्हणतो, आणि पी निगेटिव्ह आणि एन पॉझिटिव्हला असला त्याला आपण रिव्हर्स बायस म्हणतो. याच मीनिंग विद्यार्थी मित्रांनो, इमिटर बेस जंक्शन. कोणता जंक्शन? इमिटर बेस जंक्शन हा फॉरवर्ड बायस आहे. कलेक्टर बेस जंक्शन हा रिव्हर्स बायस आहे. इमिटर बेस जंक्शन काय आहे? फॉरवर्ड बायस. आणि कलेक्टर बेस जंक्शन काय आहे? रिव्हर्स बायस. हा पहिला कन्सेप्ट. दुसरा कन्सेप्ट, पहिले सगळे कन्सेप्ट सांगतो मग आपण टॉपिक एक्सप्लेन करू. ओके, दुसरा कन्सेप्ट असा आहे का, जेव्हा एन टाइप मधले इलेक्ट्रॉन हे मूव्ह होतात, हे फॉरवर्ड बायस आहे ना. इमिटर बेस जंक्शन काय आहे? फॉरवर्ड बायस. म्हणून जेव्हा एन टाइप मध्ये इलेक्ट्रॉन असते ना, तर एन टाइप मधले इलेक्ट्रॉन जेव्हा मूव्ह होतात, मूव्ह झाल्याबरोबर इमिटर करंट फ्लो होतो. इलेक्ट्रॉन जेव्हा काय होणार? मूव्ह, तेव्हा कोणता करंट फ्लो होतो? इमिटर करंट. मग हे इलेक्ट्रॉन आणि पी टाइप मधले होल, आधी फक्त इलेक्ट्रॉन मूव्ह झाले म्हणून इमिटर करंट. मग इलेक्ट्रॉन आणि बेस हे कंबाईन होतात. इलेक्ट्रॉन आणि बेस काय होतात? सॉरी, इलेक्ट्रॉन आणि होल काय होतात? कंबाईन. कंबाईन झाल्यामुळं कोणता करंट फ्लो होते? बेस करंट. पुन्हा लक्ष द्या, एन टाइप मधले इलेक्ट्रॉन आधी मूव्ह होतात, मूव्ह झाल्याबरोबर कोणता करंट फ्लो होतो? इमिटर करंट. मग एन टाइप मधले इलेक्ट्रॉन हे पी टाइप मधल्या होल सोबत कंबाईन होतात, कंबाईन झाल्यावर बेस करंट. बट
सगळेच इलेक्ट्रॉन कंबाइन होऊ शकत नाही, सगळेच इलेक्ट्रॉन काय होत नाही कंबाइन, का बरं? कारण इलेक्ट्रॉन आर मेजॉरिटी चार्ज कॅरियर, कालच शिकलो होतो आपण, इलेक्ट्रॉन आर मेजॉरिटी चार्ज कॅरियर अँड होल्स आर मायनॉरिटी चार्ज कॅरियर, म्हणून जे इलेक्ट्रॉन कंबाइन होणार नाही ते कंबाइन झाले का नाही, मग जेवढे राहिले ते इमिटर बेस जंक्शन सोडून देते आणि कुठे जाते कलेक्टर बेस जंक्शन मध्ये येते. जंक्शन दोनच आहे ना, एक इमिटर बेस जंक्शन एक कलेक्टर बेस जंक्शन, मग जे इलेक्ट्रॉन कंबाइन नाही होत ते इमिटर बेस जंक्शनला सोडून देतात, कलेक्टर बेस जंक्शन मध्ये एंटर होतात. कलेक्टर बेस जंक्शन मध्ये एंटर झाल्याबरोबर कुठे एंटर झाले कलेक्टर बेस जंक्शन, इथे एंटर झाल्याबरोबर ते इलेक्ट्रॉन या पॉझिटिव्ह टर्मिनल कडे अट्रॅक्ट होतात. इलेक्ट्रॉन निगेटिव्ह चार्ज असतो, मग इलेक्ट्रॉन कलेक्टर बेस मध्ये एंटर झाल्याबरोबर पॉझिटिव्ह टर्मिनल कडे काय होतात अट्रॅक्ट, आणि म्हणून कोणता करंट फ्लो होते कलेक्टर करंट. तर अशा प्रकारे आपले तीनही करंट फ्लो होते, आधी इमिटर करंट फ्लो होते, मग बेस करंट फ्लो होते, त्यानंतर कलेक्टर करंट फ्लो होते. कन्सेप्ट पुन्हा एकदा सांगतो, लक्ष द्या. आपण जी एनपीएन ची डायग्राम काढली आहे, या एनपीएन च्या डायग्राम मध्ये हा इमिटर बेस जंक्शन फॉरवर्ड बायस आहे. का बरं फॉरवर्ड बायस, ते तुम्हाला डायग्राम पाहिल्याबरोबर समजलं असणारच. कलेक्टर बेस जंक्शन हा रिवर्स बायस आहे. इमिटर बेस जंक्शन फॉरवर्ड बायस आहे हे एन निगेटिव्ह पी पॉझिटिव्ह मुळे, आणि कलेक्टर बेस जंक्शन हा रिवर्स बायस आहे. आता ड्यू टू फॉरवर्ड बायस, हा फॉरवर्ड बायस असल्यामुळं एन टाईप मधले इलेक्ट्रॉन जेव्हा पी टाईप कडे मूव्ह होणार, एन टाईप मधले इलेक्ट्रॉन जेव्हा पी टाईप कडे मूव्ह होणार, लक्षात ठेवायचं, इलेक्ट्रॉन मूव्ह झाले इमिटर करंट फ्लो झाला, मग इलेक्ट्रॉन आणि होल कंबाइन झाले बेस करंट फ्लो झाला. सगळेच इलेक्ट्रॉन कंबाइन होणार का नाही, का बरं नाही होणार, बिकॉज इलेक्ट्रॉन्स आर मेजॉरिटी चार्ज कॅरियर अँड होल्स आर मायनॉरिटी चार्ज कॅरियर, सो रिमेनिंग इलेक्ट्रॉन म्हणजे जे इलेक्ट्रॉन कंबाइन नाही झाले ते इलेक्ट्रॉन इमिटर बेस जंक्शनला क्रॉस करतात, त्याच्या बाहेर जातात, क्रॉस इमिटर बेस जंक्शन अँड एंटर, कशामध्ये एंटर होतात कलेक्टर बेस जंक्शन मध्ये. मग हे इलेक्ट्रॉन अट्रॅक्ट होतात कोणाकडे, पॉझिटिव्ह टर्मिनल ऑफ सप्लाय, अँड ड्यू टू दिस कलेक्टर करंट इज स्टार्ट टू फ्लो. इमिटर पण फ्लो झाला, बेस पण फ्लो झाला, कलेक्टर पण फ्लो झाला. हा होता कन्सेप्ट. आता ऍक्च्युअल मध्ये आन्सर कसं लिहायचं त्याकडे लक्ष द्या. आधी तुम्हाला क्वेश्चन विचारला जाईल, एक्सप्लेन द वर्किंग ऑफ एनपीएन ट्रान्झिस्टर, एक्सप्लेन द वर्किंग ऑफ एनपीएन ट्रान्झिस्टर. क्वेश्चन विचारल्या बराबर आधी ही डायग्राम ड्रॉ करायची. ही डायग्राम ड्रॉ केल्याबरोबर फर्स्ट वन तुम्हाला लिहावं लागते कन्स्ट्रक्शन. काय लिहावं लागते? कन्स्ट्रक्शन. कन्स्ट्रक्शन माहित आहे तुम्हाला काय लिहायचं आहे, तर सिम्पल ट्रान्झिस्टरचं लिहायचं आहे, सिम्पल ट्रान्झिस्टर जे तुम्ही ऑलरेडी लिहिलं आहे. कन्स्ट्रक्शन मध्ये तुम्हाला लिहायचं आहे अ ट्रान्झिस्टर इज अ थ्री टर्मिनल डिव्हाइस, इमिटर बेस कलेक्टर विच इज फॉर्म बाय सँडविचिंग विच इज अँड इट हॅज अ टू पीएन जंक्शन विच इज फॉर्म बाय सँडविचिंग एन टाईप सेमी कंडक्टर बिटवीन टू पी टाईप सेमी कंडक्टर ऑर पी टाईप सेमी कंडक्टर बिटवीन टू एन टाईप सेमी कंडक्टर. त्यानंतर इट हॅज अ थ्री टर्मिनल इमिटर बेस कलेक्टर, द इमिटर इज अ हेवीली डोप इट इमिट्स द चार्ज कॅरियर, द बेस इज अ लाइटली डोप इट पास द चार्ज कॅरियर, द कलेक्टर इज अ मॉडरेटली डोप इट कलेक्ट द चार्ज कॅरियर. कन्स्ट्रक्शन समजलं काय लिहायचं आहे, तर सेम आहे कन्स्ट्रक्शन जे तुम्ही ट्रान्झिस्टर साठी लिहिलं होतं ते जसच्या तसं इथं तुम्हाला कन्स्ट्रक्शन मध्ये लिहायचं आहे.
फक्त काय चेंज होणार, वर्किंग. आता वर्किंग बघा, आता आपण वर्किंग स्टार्ट करू. वर्किंगचा फर्स्ट पॉइंट, फिगर शोज एनपीएन ट्रान्झिस्टर. सेकंड, इट कन्सिस्ट टू एन टाइप ट्रान्झिस्टर अँड वन पी टाइप ट्रान्झिस्टर. फिगर शोज एनपीएन ट्रान्झिस्टर, इट कन्सिस्ट टू एन टाइप अँड वन पी टाइप ट्रान्झिस्टर, देअरफोर इलेक्ट्रॉन्स आर मेजॉरिटी चार्ज कॅरियर अँड होल्स आर मायनॉरिटी चार्ज कॅरियर. हे तर समजतेच, दोन एन टाइप आहे आणि एक पी टाइप आहे, म्हणून इलेक्ट्रॉन्स आर मेजॉरिटी चार्ज कॅरियर अँड होल्स आर मायनॉरिटी चार्ज कॅरियर. आफ्टर दॅट, द इमिटर बेस जंक्शन इज इन फॉरवर्ड बायस. हे डायग्राम मध्ये दिसते ना, हे नाही लिहायचं आहे तुम्हाला एन कनेक्टेड आहे निगेटिव्ह, पी कनेक्टेड आहे पॉझिटिव्ह, म्हणून हा फॉरवर्ड बायस. ते आधीच झालं आपलं, फॉरवर्ड बायस ऑफ पी एन जंक्शन, रिव्हर्स बायस ऑफ पी एन जंक्शन, हा टॉपिक आपण टीच केला आहे. मी 2 दिवसाआधी तुम्हाला व्हिडिओ सुद्धा पाहायला लावला होता, त्याच्या मागचं रिझन हेच आहे. डायरेक्ट काय लिहायचं, द इमिटर बेस जंक्शन इज इन फॉरवर्ड बायस अँड कलेक्टर बेस जंक्शन इज इन रिव्हर्स बायस. डायग्राम मध्ये दिसून येतच आहे, इमिटर बेस जंक्शन इज इन फॉरवर्ड बायस, कलेक्टर बेस जंक्शन इज इन रिव्हर्स बायस. आफ्टर दॅट, ड्यू टू दिस फॉरवर्ड बायस जंक्शन, हे जंक्शन फॉरवर्ड बायस असल्यामुळं, ड्यू टू दिस फॉरवर्ड बायस जंक्शन, इलेक्ट्रॉन इन एन टाइप, इलेक्ट्रॉन इन एन टाइप मूव टुवर्ड्स द होल्स इन पी टाइप. सिंपल आहे, एकदम सिंपल लँग्वेज मध्ये लिहायचं, इलेक्ट्रॉन्स इन एन टाइप मूव टुवर्ड्स द होल्स इन पी टाइप, देअरफोर इमिटर करंट इज स्टार्ट टू फ्लो. आहे सिंपल, इलेक्ट्रॉन इन एन टाइप इज मूव टुवर्ड्स द होल्स इन पी टाइप, देअरफोर इमिटर करंट इज स्टार्ट टू फ्लो. नेक्स्ट, द इलेक्ट्रॉन अँड होल आर कंबाइन टू इच अदर, इलेक्ट्रॉन अँड होल आर कंबाइन टू इच अदर, देअरफोर बेस करंट इज स्टार्ट टू फ्लो. नेक्स्ट, ऑल द इलेक्ट्रॉन्स डज नॉट कंबाइन, ह्या पॉइंटकडे लक्ष द्यायचं आता. ऑल द इलेक्ट्रॉन्स डज नॉट कंबाइन बिकॉज इलेक्ट्रॉन्स आर चार्ज कॅरियर अँड होल्स आर मायनॉरिटी चार्ज कॅरियर. सगळेच इलेक्ट्रॉन्स कंबाइन होणार नाही, because electrons are majority charge carrier and holes are minority charge carrier, therefore remaining म्हणजे झाले नाही ते, therefore remaining electron cross emitter base junction. Remaining electron कोणाला क्रॉस करतात, emitter base junction ला क्रॉस करतात, आणि कशामध्ये एंटर होतात, कलेक्टर बेस जंक्शन मध्ये एंटर होतात. दिस इलेक्ट्रॉन्स इज अट्रॅक्टेड टुवर्ड्स द पॉझिटिव्ह टर्मिनल ऑफ सप्लाय अँड देअर फोर कलेक्टर करंट इज स्टार्ट टू फ्लो. कन्स्ट्रक्शन तुम्ही कालच लिहिलं असणार किंवा कालच्या आदल्या दिवशी लिहिलं असणार, ट्रान्झिस्टर इज अ 3 टर्मिनल डिव्हाइस, इट हॅज अ 2 PN जंक्शन, पूर्ण लिहिलं होतं. मग त्याचे 3 टर्मिनल, इमिटर बेस कलेक्टर, ते सगळं कन्स्ट्रक्शन मध्ये. वर्किंग मध्ये मी सेम सांगितलं, एनपीएन मध्ये 2 N आहे, 1 P टाईप आहे, इमिटर बेस फॉरवर्ड बायस, कलेक्टर बेस रिव्हर्स बायस. लक्षात कसं ठेवायचं आहे का, आता इमिटर बेस फॉरवर्ड बायस, कलेक्टर बेस रिव्हर्स बायस, इलेक्ट्रॉन मूव्ह होते, इमिटर करंट फ्लो होते, इलेक्ट्रॉन न होल कंबाइन होते, बेस करंट फ्लो होते. सगळेच इलेक्ट्रॉन कंबाइन होत नाही, काही इलेक्ट्रॉन कलेक्टर बेस जंक्शन मध्ये जाते आणि मग ते पॉझिटिव्ह टर्मिनल कडे अट्रॅक्ट होते, म्हणून कलेक्टर करंट फ्लो होते. आणि हेच विद्यार्थी मित्रांनो जर पीएनपी राहिलं असतं तर सेम असलं असतं, पीएनपी साठी पण काय असलं असतं, सेम. फक्त तिथं मेजॉरिटी चार्ज कॅरियर काय म्हटलं असतं आपण, होल. मग आपण काय म्हटलं असतं पहिले, वेन होल मूव, होल जेव्हा मूव होणार तेव्हा इमिटर करंट, मग होल आणि इलेक्ट्रॉन कंबाईन होणार तेव्हा बेस करंट,
मग सगळेच होल कंबाईन होणार नाही बिकॉज होल्स आर मेजॉरिटी अँड इलेक्ट्रॉन्स आर मायनॉरिटी, म्हणजे असं आपल्याला चेंज करावं लागलं. कन्सेप्ट आपला तोच राहिला असता. बाय द वे ते आपण उद्या बघू, नो मॅटर हा टॉपिक. तर हा टॉपिक होता विद्यार्थी मित्रांनो एकदम इम्पॉर्टंट, एन पी एन ट्रान्झिस्टर. ओके okay?